थांबून कधी मुंबई असेल, औरंगाबाद असेल, आणखी कुठून कुठून हे सगळे संघ येतात. मला असं वाटतं की 64 संघ एकूण त्यांनी ते सहभागी झालेले आहेत. अर्थात आमच्या एवढ्याचे जे 40+ संघ तो सुद्धा आहे. डॉक्टर वकील यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. म्हणजे कुठलाही खेळ खेळायला आणि क्रिकेट खेळायला सुद्धा वयाचं बंधन असायचं काही कारण नाही, आणि त्याप्रमाणे ती सगळी मंडळी तयार आहेत. इथे आमच्या जी अंपायर सगळे तयार आहेत. मी त्यांना प्रत्येक उशीर होतोय म्हटलं मग चालेल का ते म्हणाले ठीक आहे हरकत नाही म्हणे थोडा उशीर झाला. तिकडे IPL सुरू आहे. परवाच्या काल परवाच्या दिवशी मुंबई जिंकता जिंकता हरले. रोज नवीन 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 काहीतरी होत आहे. नवीन नवीन प्लेयर्स येतात. ईशान यावेळेला सगळ्यात जास्त महाग खेळाडू. आणि काल तो अक्षय पटेल त्याने जे आहे पार पार एकदम बदलूनच टाकलं वातावरण. घ्यायचा हाच प्रश्न पडतो एवढे खेळाडू झाले आणि त्याचीच परीक्षा सुरू असते. हा चालेल का तो चालेल का. मग आपण पूर्वी तसं नव्हतं, पण आता ह्या IPL मुळे जे आहे ही सगळी जी आहेत सगळ्या ठिकाणी जे आहेत इतके मोठ्या प्रमाणावर करू. 2 वर्ष आपण एकमेकाला भेटत नव्हतो. आता मागच्या आठवड्यातच आम्ही सगळे निर्बंध उठवले. खरं तर रंगपंचमी सुद्धा फारच जोरात एवढ्यामध्ये साजरी करण्यात आले. म्हणजे तुमचं काय असं पतंग उत्सव असतो हे तर बरोबर आहे, पण तो रंगपंचमी सुद्धा किती उत्साहानं आणि किती गर्दी. मी काही येऊ शकलो नाही म्हणून पंकजला पाठवून दिलं होतं. खूप कौतुक करत होत सगळे लोक जे एवढा आनंद. आणि 2 वर्ष घरामध्ये डांबून ठेवल्यासारखं होत. होणार आहे आपला जेवढा उत्साह असेल, जेवढा उत्साह आपला असेल त्याही पेक्षा जास्त उत्साहानं मी ह्या एवढ्यामध्ये तुमच्या बरोबर राहीन आणि काम करीन. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज.